नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन मधील शर्थीने खिंड लढवली या पाठाचा स्वाध्याय। त्यापूर्वी तुम्ही माझ्या विलास गुंजाळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। चला तर मग सुरू करूया। स्वाध्यायमधील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। यातील पहिली रिकामी जागा आहे, सिद्धी जौहरने टिंब टिंब गडाला चौफेर वेढा घातला, आणि याचे उत्तर आहे पन्हाळ। सिद्धी जौहरने पन्हाळ गडाला चौफेर वेढा घातला। दुसरी रिकामी जागा आहे, बाजीप्रभूची टिंब टिंब बघून शिवराय गहिवरले, आणि याचे उत्तर आहे स्वामी भक्ती। बाजीप्रभूंची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले। यानंतर पुढची रिकामी जागा आहे, घोडखिंड टिंब टिंब या नावानेच इतिहासात अमर झाली, आणि याचे बरोबर उत्तर आहे पावनखिंड। घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। आणि यातील पहिला प्रश्न आहे, शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला, आणि याचे उत्तर आहे शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला। यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, सिद्धी जौहर का चवताळला, आणि याचे उत्तर आहे शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी जौहर चवताळला। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हातावर तुरी देणे याचा अर्थ होतो फसवून पळून जाणे, आणि चवताळला म्हणजे चिडला। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे ई, विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले, आणि याचे उत्तर आहे विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूंना म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे, दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा। यातील पहिला अ प्रश्न आहे, पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली, आणि याचे उत्तर आहे पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजली, त्यानुसार दोन पालख्या सज्ज केल्या। एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार, आणि ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार। त्याचवेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार। यानंतर पुढील प्रश्न आहे आ, बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली, आणि याचे उत्तर आहे बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले। शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेल्या दगडगोट्यांचा वर्षाव करायचा, अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूंनी योजना आखली। यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे, कारणे लिहा। आणि यातील पहिला प्रश्न आहे अ, आदिलशहा भयंकर चिडला। उत्तर, शिवरायांनी विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजल खान याचा वध केला होता, त्याचबरोबर त्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील पन्हाळगड सुद्धा जिंकला, त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशहा
भयंकर चिडला। पुढील प्रश्न आहे आ, शिवरायांच्या सेवेमधील शिवाकाशीद अमर झाला। उत्तर, शिवरायांचे सोंग घेतलेल्या शिवाकाशीदची पालखी शत्रूच्या सैनिकांनी पकडली व सिद्धी जौहरच्या छावणीत नेली। तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले। तिकडे थोड्या वेळाने शिवरायांचे सोंग घेतलेल्या शिवाकाशीदचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले। अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाकाशीद अमर झाला। पुढील प्रश्न आहे ई, पावनखिंड इतिहासात अमर झाली। आणि त्याचे उत्तर आहे, शिवराय विशाळगडावर पोहोचेपर्यंत स्वामी भक्त बाजीप्रभूंनी अखेरपर्यंत घोडखिंड लढवली। तोफांचे आवाज कानी पडल्यावरच त्या वीराने आपले प्राण सोडले। अशा तऱ्हेने स्वामी भक्त बाजीप्रभूंच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली। त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली। पुढील पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे, कोण ते लिहा। इथे आपल्याला थोडक्यात वर्णन दिलेलं आहे आणि त्या वर्णनावरून आपल्याला त्या ऐतिहासिक व्यक्तीचं नाव ओळखायचं आहे। त्यातील अ हा पहिला प्रश्न आहे, शूर पण क्रूर होता। कोण होता बरं शूर असून सुद्धा क्रूर होता असा? तर तो आहे सिद्धी जौहर। त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे, आणि ते होते बाजीप्रभू देशपांडे। आणि तिसरं आहे, वेढ्यातून निसटून जाणारे, आणि याचे उत्तर आहे शिवाजी राजे। अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।